विद्यार्थी हो आज अपन आता नववी मराठी पाठ्यपुस्तक पाठ क्रमांक 17 ओलंपिक वर्तुळाचा गोप लेखक बाळच पंडित यांचा या ठिकाणी पाठ पाहणार आहोत। याच्या अगोदर अपन या पाठाचा जो पूर्वार्ध आहे हा पूर्वार्ध या ठिकाणी पाहिला होता। तर या पूर्वार्धामध्ये या ठिकाणी आपण बघितलं तर जरूर काही ही पाच जी वर्तुळ आहेत ही पाच वर्तुळ एकमेकाच्या हातामध्ये ज्या प्रकारे मित्र असतात त्या मित्रांनी ज्या प्रकारे एकमेकाच्या हातामध्ये हात गुंफलेले असतात तर अशा प्रकारे ही पाच वर्तुळ एकमेकामध्ये गुंफलेली आहेत। मग यातून एक प्रकारची समता दाखवलेली आहे। आम्ही सर्वजण एक आहोत एक प्रकारे राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचा प्रयत्न या वर्तुळाच्या माध्यमातून केलेला आहे। ही पाच वर्तुळं म्हणजे पाच खंड आणि मग अशा प्रकारे या जे ऑलिम्पिक व्हिलेज आहे या ऑलिम्पिक व्हिलेजच्या बरोबर मध्यभागी अशा प्रकारचा ध्वज की ज्या ध्वजावर ही पाच वर्तुळं एकमेकामध्ये गुंफलेली आहेत असं दाखवलेलं आहे। आणि मग हे जे प्रेक्षक बसण्याचं मैदान आहे जवळजवळ 5 ते 6 हजार प्रेक्षक एका वेळी बसतील एवढं या ठिकाणी मैदान आहे। जवळजवळ 2000 पुरुष आणि 2000 स्त्रिया आणि 3000 पुरुष अशा प्रकारच्या या खेळाडूंनी या ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये सहभाग नोंदवलेला होता। प्रत्येक देशाचे या ठिकाणी 2 ते 3 प्रतिनिधी इथं आलेले होते आणि अशा प्रकारचं ऑलिम्पिक व्हिलेजचं वर्णन या ठिकाणी लेखकाने इथे केलेलं आहे। मग या ऑलिम्पिक वर्तुळाचा जो इतिहास आहे किंवा ऑलिम्पिक सामन्याचा जो इतिहास आहे हा हे सामने या ठिकाणी कधी भरले याची सुरुवात या ठिकाणी केव्हापासून झालेली होती याच्या पाठीमागचा हेतू काय असतो तर हे सगळं आपण पाठीमागील तासाला पाहिलेलं होतं। आता बघा राहिला आपल्याला भाग बघायचा आहे तर मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्याची त्यानंतर इ.स. 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली। त्यावर्षी फ्रान्स देशामध्ये एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती। त्या काँग्रेसला अनेक राष्ट्राचे प्रतिनिधी हजर होते। त्यामध्ये कुबर्टीन नावाचा फ्रेंच क्रीडा तज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्याचे पुनरुज्जीवन केले। शरीर संपदा वाढवण्यासाठी बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढवून त्यांच्या मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्याप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असं सर्वानुमते ठरलं। 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशामध्ये भरवले जातात आणि या निमित्ताने जगात सद्भावना समता मैत्री विश्वबंधुत्व शिस्त आणि ऐक्य अशा प्रकारच्या भावना वाढत बघा तर ऑलिम्पिक सामने भरवल्यामुळे या ठिकाणी बघा जगामध्ये समता आणते त्याबरोबर राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय एकात्मता त्याबरोबर ऐक्य आणि बंधुभाव अशा प्रकारचे हेतू याच्या पाठीमागे आहेत आणि मग ही एकी किंवा ऐक्य वाढीस लागावं अशा प्रकारच्या हेतून हे ऑलिम्पिक सामने प्रत्येक देशामध्ये दर 4 वर्षांनी भरवले जातात। आणि मग या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळाची तरतूद आहे। पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात। या सामन्याच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते। या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीमध्ये असतात। या समितीमध्ये खेळाची व्यवस्था त्या त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते। ऑलिम्पिक सामन्यासाठी लागणारा जो खर्च आहे हा खर्च सुद्धा फार मोठा आहे आणि मग हा सर्व या ठिकाणी पैसा जो लागणारा आहे तो जे स्पर्धक देश आहे ज्या देशाने यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे अशा देशाकडून हा पैसा सर्व गोळा केला जातो। क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही धर्मभेद नाही की वर्णभेद नाही आणि मग हे जे सामने आहे या सामन्यामध्ये तो अमुक जातीचा तो तमुक धर्माचा
अशा प्रकारे कुठलाही भेदभाव नाही, कोणत्याही जातीचा असेना, धर्माचा असेना, वर्णाचा असेना, या सर्वांना या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी या हेतून सहभागी करून घेतलं जातं. याचबरोबर सर्वांना या ठिकाणी समान संधी आहे, कोणालाही या ठिकाणी भेदभाव वगैरे इतर केला जात नाही. अमेरिकेतील जेसी ओवेन्स या हा वंशाने आफ्रिकी खेळाडू 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्याने 4 अजिंक्य पदे मिळवली. इतकेच नव्हे तर त्या चारही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूंचा त्यावेळी केवढा गौरव केला, केवढे कौतुक केले. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची काय केली, प्रशंसा केली, त्याला शाबासकी दिली. एप्रिल झेटोपेक हा झेकोस्लोवाकियाचा खेळाडू 1952 साली त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले. तेथे त्याने 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन हा लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले व नवा इतिहास घडवला. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकने काय केली, प्रसिद्धी मिळवली, ख्याती मिळवली. यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेक बद्दल तर अभिमान वाटलाच, पण त्याबरोबर झेकोस्लोवाकिया देशाबद्दलही त्याच्या मनामध्ये एक प्रकारचा आदर भाव निर्माण झाला. आफ्रिकेतील इथोपियाचा अबेबे बिकेला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात काढले. फॅनी बँकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान मनानून सोडले. 100 ते 200 मीटरच्या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवले. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज या मातीत मैदानामध्ये डौलाने फडकत होता. या ध्वजावरील 5 खंडाची 5 वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात, तर त्याच्या शेजारीच क्षुद्र विचाराचा अंधकार भरणारी एक ज्योत ते होत असते. म्हणजे बघा, तर ज्या ठिकाणी ज्या देशात हे ऑलिम्पिक सामने भरवलेले असतात त्या मैदानाच्या मध्यभागी जो ऑलिम्पिक ध्वज आहे या ध्वजावर 5 वर्तुळं एकमेकात गुंफलेली असतात आणि याच्याच शेजारी जी काही ज्योत तेवट ठेवलेली असते की जणू काय या ठिकाणी अंधकार या अंधकाराला घालणारी जी काही ज्योत आहे ही ज्योत या ठिकाणी तेवट असते आणि याच्यामध्ये मग समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व अशा प्रकारची समता एकीनं नांदावी या हेतून या ठिकाणी प्रत्येक देशात प्रत्येक वर्षी दर 4 वर्षांनी अशा प्रकारचे सामने भरवण्याची तरतूद आहे. आणि मग याला लागणारा जो काही पैसा आहे हा पैसा या प्रत्येक देशानं द्यायचा असतो, गोळा करायचा असतो आणि यातून या ठिकाणी बलसंवर्धन वाढावं, शरीर संपदा वाढावी अशा हेतूने हे सामने या ठिकाणी भरवले जातात. तर इथं हा ऑलिम्पिक वर्तुळाचा गोल हा पाठ इथे संपलेला आहे. या पाठावर असणारे जे स्वाध्याय आहे ते स्वाध्याय आपण घेऊन आणायचे आहे आणि उद्या येताना माझा आवडता खेळ या विषयावर 20 ओळी निबंध आपण आपल्या वहीमध्ये लिहून आणायचा आहे. आपण या ठिकाणी थांबूया.